एमपीएससी मधून ज्या वेगवेगळ्या संवर्गाच्या एक्झाम घेतल्या जातात, 8 संवर्ग आहेत. या 8 संवर्गाच्या अंतर्गत वेगवेगळे पदं आहेत. मग ही एक्झाम जी 2024 मध्ये येऊ घेतलेली आहे, या एक्झाम मध्ये पूर्वपरीक्षा तर एकत्र होते. 8ही संवर्गाची एक्झाम किंवा 8 संवर्गाच्या आत जेवढेही पदं असतील त्या सगळ्यांची संयुक्त पूर्वपरीक्षा होते. मग मेन्स मात्र सेपरेट होते. मग मेन्स जर सेपरेट होत असेल तर प्रत्येकाची मेन्स सारखीच आहे, पेपर पॅटर्न सारखाच आहे, मीडियम सारखंच आहे, किंवा महत्वाचा प्रश्न ही लेखी स्वरूपाची असणार आहे का? पूर्वपरीक्षा ही एमसीक्यू म्हणजे ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नची आहे. मग मुख्य कशी असणार आहे, लेखी असणार तर कुणाची असणार आहे, कुणाची नसणार आहे, याबद्दल थोडक्यात माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया. व्हिडिओकडे जाण्यापूर्वी इग्नाइट अकॅडमीकडनं खूप कोर्सेस तुमच्यासाठी इथे आपण अनाऊन्स केलेले आहे. खूप चांगल्या प्राईजमध्ये, लोवेस्ट प्राईजमध्ये ठेवलेली आहे. क्वालिटी तुम्हाला एकदम योग्य पद्धतीनेच दिली जाणार आहे. आपल्या सगळ्या विषयांचे लेक्चर्स तुम्हाला यूट्यूबवरती आत्ताच बघायला मिळतील. व्यवस्थित यूट्यूबवरती लेक्चर बघा आणि तुम्हाला आवडले तर, तुमच्या स्कोरमध्ये जर वाढ होत असेल तर नक्की जॉईन करा. 24 तासांसाठीच 20% फीमध्ये सवलत तुम्हाला अवेलेबल आहे. सो लगेच इग्नाइट अकॅडमीचं ॲप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करा किंवा खाली दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉल करा. आता बघूया एमपीएससी मार्फत जी एक्झाम घेते त्या 8 संवर्गापैकी पहिला संवर्ग ज्याची आपण बघतोय मुख्य परीक्षा कशी होते. त्यातला पहिला संवर्ग आहे ज्याला आपण राज्य सेवा किंवा बरेच जण त्याला एमपीएससी या नावानेच ओळखतात. यामधून 35 वेगवेगळ्या पदांसाठी ही परीक्षा घेतली जाते. डीवायएसपी, डेप्युटी कलेक्टर, SC ST, शिक्षण अधिकारी, उपशिक्षण अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, असे 35 वेगवेगळी पदं आहेत. मग यांची मुख्य परीक्षा जी होते ना, ही जरी इथे लिहिली त्यांनी लेखी परीक्षा, पण ती कशी होते लक्षात घ्या. सगळ्यांना लेखी लिहिले आहेत पण लक्षात आहे कसं होते, 800 गुणांची असते, मुलाखत 100 गुणांची असते. मग मुख्य जी होते ती कशी होते बघा, पेपर किती यायला, 6 पेपर आहेत. टोटल 6 पेपरमध्ये फक्त एकच पेपर जो आहे तो तुमचा 3 तासाचा आहे आणि तो जो असणार आहे तो वर्णनात्मक किंवा पारंपरिक, ज्याला आपण म्हणूया लेखी स्वरूपाचा असणार आहे. फक्त एक पेपर, उरलेले 5ही पेपर हे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजेच ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न मध्ये आहे. तो जो एक लेखी स्वरूपाचा, त्यामध्ये तुम्हाला लँग्वेज लिहायची, लँग्वेज आहे, भाषा आहे, मराठी आणि इंग्लिशमध्ये तुम्हाला लिहायचं आहे. जसं की त्यात काय लिहायचं असतं, एसे रायटिंग असतं, ट्रान्सलेशन असतं आणि प्रिसेस रायटिंग असतं. बरोबर, असे 3 प्रश्न 50-50 मार्कांसाठी असते असा एक पेपर. बाकी सगळे पेपर तुमचे जे आहेत ना, हे सगळे 150-150 मार्कांचे. फक्त लँग्वेजचा अजून एक पेपर 50-50 100 मार्कांचा, हा पण ऑब्जेक्टिव्ह ग्रामरवरती आहे. आणि हे 4ही विषय किंवा 4ही जे पेपर आहेत हे सुद्धा ऑब्जेक्टिव्हचेच आहे. ओके, राज्यसेवेचा एकच पेपर. त्यानंतर दुसरं जर आपण बघितलं स्थापत्य अभियांत्रिकी सेवा, यामध्ये मात्र मुख्य परीक्षा टोटली लेखी स्वरूपाची आहे. त्यामध्ये 2 पेपर असतात. हे 2 पेपर प्रत्येकी 200-200 मार्कांचे असतात, 400 मार्कांचे असतात, 3-3 तास वेळ आहे आणि ही वर्णनात्मक पारंपरिक पद्धतीने म्हणजेच हे दोघंही काय आहे, लेखी स्वरूपाची क्वेश्चन पेपर असणार आहे. त्याचप्रमाणे तिसरा आहे यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा, ही सुद्धा परीक्षा लेखी स्वरूपाचीच असणार आहे. 2 पेपर आहे, 200-200 मार्कांचे, 3 तासात सोडवायचे आहे, लेखी स्वरूपाची आहे. त्यानंतर चौथा आहे विद्युत अभियांत्रिकी सेवा, तसंच विद्युत व यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा यांची सुद्धा मुख्य परीक्षा ही, मुख्य परीक्षा ही 400 मार्कांची आणि 200-200 मार्कांचे 2 पेपर आणि ही तुम्हाला लेखी स्वरूपाची असणार आहे. महाराष्ट्र कृषी सेवा जर आपण बघितली तर लेखी स्वरूपाचीच एक्झाम आहे, 400 गुणांसाठी, 2 पेपर 200-200 मार्कांचे, वर्णनात्मक आहे. त्यानंतर महाराष्ट्र वनसेवा, वनसेवेला हे वैकल्पिक विषय आहे, तुम्हाला वैकल्पिक विषय चॉईस करायचे, निवडायचे आहे, त्याचे 2 पेपर असे 200-200 मार्कांचे आणि सुद्धा तुम्हाला लेखी स्वरूपाची परीक्षा आहे. त्यानंतर अन्न व औषध प्रशासकीय सेवा, फूड सेफ्टी ऑफिसर म्हणतो आपण त्यांना, त्यामध्ये सुद्धा 200-200 मार्कांचे 2 पेपर असणार आहे आणि 3-3 तास वेळ असून वर्णनात्मक म्हणजेच लेखी स्वरूपाचा आहे. आणि वैद्य मापनशास्त्राचा निरीक्षक ह्या पदासाठी सुद्धा तुम्हाला 2 पेपर 200-200 मार्कांचे आहे, 3-3 तास वेळ, लेखी स्वरूपाचे क्वेश्चन पेपर आहे. म्हणजे टोटल 8 संवर्ग 2024 मध्ये आलेले, 3 संवर्ग आहेत असे म्हणजे. पण माहिती असं म्हणून तुम्हाला टोटल 8 संवर्ग सांगितलेले आहे, 8 पैकी फक्त
एकच संवर्ग म्हणजे राज्यसेवेचा जर सोडला तर उरलेले सगळे 707 संवर्ग हे लेखी स्वरूपाची एक्झाम होते. हे लागू झाले मागच्या 2 वर्षापासून, फक्त राज्यसेवेला लागू होईल 2025 पासून. अजून ह्या 2024 मध्ये मात्र राज्यसेवा अशीच असणार आहे, ऑब्जेक्टिव्ह स्वरूपातली आहे. सो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. जाता जाता परत एकदा सांगू इच्छितो, इग्नाइट अकॅडमीकडनं या संदर्भातल्या बॅचेस आपण लॉन्च केलेल्या आहे. ह्या सगळ्या बॅचेसचे लेक्चर्स यूट्यूबवरती अवेलेबल आहे. आपण प्रत्येक विषयाच्या फॅकल्टीचे लेक्चर बघावे. त्यातनं तुम्हाला जर गेन होत असेल आणि स्कोर वाढत असेल तर डेफिनेटली 100% तुम्ही या बॅचला जॉईन करा. यातनं तुमचा रिझल्ट आल्याशिवाय राहणार नाही. सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुमच्या सगळ्या मनातील प्रश्नांचं उत्तर म्हणजेच इग्नाइट अकॅडमी. धन्यवाद.